आता नामस्मरण करताना नेमकं कोणतं नाम घ्यावं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. पण भगवंताच्या कुठल्याही रूपाचं स्मरण करून त्याचं नाम घेतलं तरी ते त्याच्यापर्यंत पोचतं बरं का. याचा सारासारा अर्थ करताना वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी हाच बीजमंत्र सांगितलेला आहे. कारण भगवंताच्या अवतारापैकी राम आणि कृष्ण हे असे अवतार आहेत ज्यांनी मनुष्य जन्मामध्ये येऊन संसारात राहून सुखदुःखाला जीवनात किती स्थान द्यायचं याची शिकवण दिली. रामायण वाचलं की लक्षात येईल भावानं भावाशी कसं वागावं, पतीने पत्नीशी कसं वागावं, वडिलांनी आईला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी राम वनवासाला गेले यावरून वडिलांचा आदर कसा असावा याची शिकवण मिळते. त्याचबरोबर मित्रत्वाचं नातं काय असतं हे श्रीकृष्णाने सुदामाच्या मैत्रीतून दाखवून दिलेलं आहे. भक्ताच्या प्रेमासाठी अर्जुनाच्या रथाचे सारथ्य भगवंताने केलं यावरून अर्जुनाची भक्ती किती श्रेष्ठ होती याचा अनुभव येतो. म्हणून भगवंताच्या रूपापैकी सर्वात सोपी आपल्याला लवकर आठवण करून देणारी रूपे म्हणजे रामकृष्ण होय. म्हणून सेना महाराज या अभंगामध्ये सांगत आहेत रामकृष्ण या नावाचा जप करावा तोही भक्तिभावाने प्रेमाने, त्यामुळे काळाची भीती तर वाटणारच नाही पण जे दोष असतील तेही निघून जातील इतका हा नाम जप यज्ञ श्रेष्ठ आहे. मुखी राम नाम उचारे मुखी राम नाम
ಉಚ್ಚಾರಾವಿ ಪ್ರೇಮಿ ಐತೆ ಉಚ್ಚಾರಾವಿ ಪ್ರೇಮಿ